देशातला सर्वात विश्वासार्ह समूह अशी ख्याती असलेल्या टाटा समूहामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. मोठा गाजावाजा करत अध्यक्षपदावर बसवलेल्या सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. 4 वर्षांनी पुन्हा एकदा रतन टाटांची 4 महिन्यांसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच पुन्हा एकदा समूहाच्या नव्या नेतृत्वाचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी रतन टाटांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या संशोधन समितीमध्ये वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. मिस्त्री यांना तडकाफडकी हटवण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यांची कार्यशैली आणि तोटा कमी करण्यासाठी मालमत्ता विकण्याच्या धोरणावर टाटा समूहाच्या संचालक मंडळामध्ये नाराजी होती. मिठापासून ते संगणकापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करणाऱ्या या 100 अब्ज डॉलर्स हा समूह आहे. दरम्यान नजीकच्या काळात समूहामध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीतील ग्रुप एक्झिक्युटिव्ह काउन्सिल संपुष्टात आणली जाईल. मिस्त्री यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मधु कन्नन, मुकुंद राजन आणि हरीश भट यांचे पंख छाटले जाण्याचीही शक्यता आहे. तसंच निर्मलय कुमार यांनाही संचालक मंडळातून हटवलं जाऊ शकतं. रतन टाटा यांनी आपण नवी जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं असून उद्याच ते ग्रुप कंपन्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं कळतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.